कोरोना संसर्ग काळात सिम्स हॉस्पिटलने महत्त्वाची भूमिका बजावली. शहरातील डॉक्टरांनी देखील देवदूत म्हणून काम केले. सिम्स रुग्णालयाने कोविड रुग्णांसाठी 50 बेड ऑक्सिजन सह उपलब्ध करून दिले. यामुळेच जास्तीत जास्त रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्याचे प्रामाणिक प्रयत्न सिम्स हॉस्पिटलच्या टीमने केले असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी काढलेत. सिम्स हॉस्पिटलने यशस्वीरित्या 3 वर्ष पूर्ण करून 4थ्या वर्षात सर्व सामर्थ्यानिशी दमदार पाऊल टाकले आहे. या रुग्णालयात सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध असल्याने बागलाण तालुक्यातील रुग्णांची गैरसोय टळून मोठी सोय झाली आहे. त्यामुळेच आजचा वर्धापन दिन कठीण काळातून जातानाही गोड डोंगरावर नेणारा ठरला याचा अभिमान आहे, असे गौरवोद्गारही तहसीलदार इंगळे यांनी काढलेत. मला सांगायला इच्छित आवडेल, जेव्हा कोरोनाची 2 वर्ष सुरू झाली होती किंवा फेब्रुवारी मार्च 2020 सुरू झाला होता, त्यावेळेस आपल्या संपूर्ण तालुक्यात फक्त 210 बेड अवेलेबल होते ऑक्सिजन असलेले. डॉक्टरसाहेब, फक्त 210 बेड आपल्याकडे ऑक्सिजन असलेले अवेलेबल होते. त्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या डॉक्टरांना विनंती केली, वेगवेगळ्या संस्थांना विनंती केली आणि सिम्सनी त्या विनंतीला परिपूर्ण मान दिला आणि कॅपॅसिटी बिल्डिंग किंवा स्केलिंग त्या बेडचं आपण खूप चांगल्या पद्धतीने केलं. मला म्हणजे जेव्हा कोरोना एंड व्हायला आला जवळपास आपल्याकडे 500 ते 700 बेड्स आपल्याकडे ऑक्सिजनचे अवेलेबल होते आपल्या तालुक्यामध्ये. त्याचा सिम्सचा फार मोठा वाटा आहे. जवळपास त्यांनी 50 बेड त्याची केली होती. बायपॅपचे असतात ते बेड, आता आम्हाला टेक्निकल टर्म्स माहिती नाही जास्त, परंतु बायपॅप ICU सगळ्या पद्धतीच्या बेड्स त्यांनी केले होते. डॉक्टर हे त्या काळात देवदूतच ठरले, त्यात कुणीही शंका घेण्याचं काही कारण नाही. त्यात निर्विवाद ते सत्य आहे आणि त्यामध्येही सिम्स या हॉस्पिटलने सटाण्यासारख्या दुर्गम भागामध्ये एवढ्यासाठी म्हणतोय मी, कारण आपल्यापासून धुळे जे मोठं शहर आहे ते 90-100 किलोमीटर आहे, नाशिक हे मोठं शहर 90-100 किलोमीटर आहे, मालेगाव जरी असलं तरी मालेगावची यंत्रणा फार त्यांच्याच याच्यामध्ये भरपूर पटून गेली होती. ऑक्सिजन वगैरे मिळत नव्हता. मला चांगलं आठवतं निकम सर अगदी कंटाळून मला फोन करायचे, सर कुठून तरी ऑक्सिजन उपलब्ध करून द्या. त्यांची स्वतःची तेवढी तळमळ होती की एकही पेशंट आपला ऑक्सिजन घेणं जाता कामा नये आणि हेच खरं चांगलं काय आहे साहेब. आपण डॉक्टर साहेब म्हणाले आम्हाला नफा मिळाला नाही, नफ्याचं विसरून साहेब हे पुण्य आहे आणि हेच पुण्य आपल्याला पुढच्या आयुष्यात येणाऱ्या आयुष्यात आपल्याला कामाला येणार आहे, पैसे मिळत राहणार आहे. डॉक्टर मंडळी होता आपण या प्रकारे जसं कोरोनाच्या 2 वर्षाच्या काळामध्ये सिम्स या हॉस्पिटलने त्यांच्या संचालक मंडळाने त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या कर्मचारी वृंदाने ज्या पद्धतीने चांगलं काम केलेलं आहे आणि एक नवीन हाईट नैतिकतेची मॉरॅलिटीची नवीन हाईट आपण आपल्यासाठी सेट करून ठेवलेली आहे, त्याच प्रकारे या पुढच्याही काळामध्ये आपण तालुक्यातल्या पंचक्रोशीमधल्या आणि कसमाडे पट्ट्यातल्या रुग्णांना आपण सेवा द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. यावेळी सिम्स हॉस्पिटलचा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला. सिम्स रुग्णालयाच्या वतीने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन तहसीलदार जितेंद्र इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विश्वास मामा चंद्रात्रे होते. त्यांनी देखील सिम्स रुग्णालय पूर्वीत असलेल्या सुविधांबद्दल कौतुक केले. हा सिम्स हॉस्पिटलचा वर्धापन दिन आहे. 3 वर्ष सिम्सनी कंप्लीट केलेली आहे आणि 4थ्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यानिमित्ताने मी सर्व स्टाफ डॉक्टर्स त्यांचे मार्गदर्शक यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हणजे इतकी सचोटीने ही सर्व टीम काम करते. तसंच साईबाबा म्हणतात श्रद्धा और सबुरी, श्रद्धेने रुग्ण या हॉस्पिटलला येतात. डॉक्टर्स म्हणतात सबुरी रखो आप अच्छे हो जाएंगे आणि नंतर रुग्ण हे समाधानाने हसत घरी परत जातात. आम्ही जे रुग्ण इथे पाठवतो ते त्यांचं समाधान व्हावं, ते बरे व्हावेत आणि बिल कमीत कमी व्हावं या उद्देशाने पाठवतो. आणि मला अनुभव असा आहे की आमच्या स्टाफचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस डॉक्टर राठोड इथे नव्हते हॉस्पिटलमध्ये. डॉक्टर रिकम यांनी फोन केला की असा आमचा पेशंट आहे ॲक्सिडेंट. 5 मिनिटाच्या डॉक्टर बाहेर होते तेव्हा 5 मिनिटाच्या डॉक्टर इथे हजर झाले आणि रुग्णावर उपचार सुरू झाले. म्हणजे इतकी क्विक सर्व्हिस या हॉस्पिटलमध्ये. मी सर्व टीमला शुभेच्छा देतो. यावेळी सिम्स रुग्णालयात उत्कृष्ट सेवा देणारे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर हरजीत सिंग कथुरिया, ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संजय राठोड, डॉक्टर किरण पवार, प्लास्टिक सर्जन डॉक्टर मनोज बच्चाव, MS जनरल सर्जन डॉक्टर सचिन देवरे,
बालरोग तज्ञ डॉक्टर इंद्रजित बाहेकर, न्यूरोसर्जन डॉक्टर अमित पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर श्रद्धा कुंटे, नेत्ररोग तज्ञ डॉक्टर संदीप ठाकरे यांचा यावेळी डॉक्टर प्रकाश जगताप, डॉक्टर विलास बच्चाव, तहसीलदार जितेंद्र इंगळे, मनोहर देवरे, संजय काकडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच हॉस्पिटलमध्ये उत्तम सेवा दिल्याबद्दल दिनेश गुंजाळ, गौतम अहिरे, प्रशांत अहिरे, गीतांजली सोनवणे, भूषण सोनवणे, केतन नेरकर यांच्यासह कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कोविड काळात रुग्णांची व नातेवाईकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय न होऊ देता कोविड रुग्णाला अत्यंत कठीण काळात चांगल्या सुविधा पुरवून रुग्णांचे प्राण वाचले पाहिजे यासाठी दिवस रात्र मेहनत घेणारे डॉक्टर संदेश निकम, डॉक्टर तुषार वाघ यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी प्रकाश जगताप यांनी सिम्स हॉस्पिटलचा मला घटक म्हणून काम करण्याची संधी मिळाली, या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्णसेवा देण्याचा आमचा प्रयत्न भविष्यातही चालूच राहील असे डॉक्टर जगताप यांनी सांगितले. डायलिसिस युनिट आहे, डायलिसिस युनिट आपण जवळजवळ आतापर्यंत एक 18 महिन्यामध्ये 2500 डायलिसिस केलेले आहेत आणि ते सुद्धा एकही पैसा चार्ज न करता आणि तेही आत्ता अद्ययावत चालू आहे आणि आपण एकही पैसा घेत नाही. आणि आत्ता आम्हाला जीवनदाय योजना त्याच्यामध्ये लाभलेली आहे, त्यामुळे आमचं डायलिसिसच्या बाबतीतचं पुढं कंटिन्युएशन राहणं अतिशय सोपं जाणार आहे आम्हाला. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमची ऑक्युपन्सी कमी होती, जास्त 10-12 वर ऑक्युपन्सी जात नव्हती पेशंटची. सिम्स यशोदांच्या नावाने ज्यावेळेस आम्ही हे युनिट चालू केलं त्यावेळेस लहान मुलासाठी जीवनदाय योजना आम्ही चालू केली. थोडंसं सांगायला आनंद असं होतं की प्रत्येक जीवनदायी योजनेमध्ये पेशंट हा लहान मुलाचा टाकला जातो, त्यांच्याकडून एकही पैसा सिम्स हॉस्पिटल किंवा सिम्स यशोदा हॉस्पिटल घेत नाही हे नमूद करावं असं मला वाटतं. आणि ही सेवा फक्त सटाण्यामध्ये आमच्याच हॉस्पिटलमध्ये आहे. आणि तिसरं एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जे पेशंट गरीब असतात, जे जीवनदायी योजनेमध्ये बसू शकतात, काही सगळेच कॅटेगरीचे पेशंट जीवनदायी योजनेमध्ये बसत नाही, त्यांना आम्हाला प्रायव्हेट ट्रीटमेंट द्यावी लागते. परंतु जे काही पेशंट जीवनदायी योजनेमध्ये बसतात त्यांना आम्ही सर्व प्रकारची सुविधा कॅशलेस बेसिसवरती म्हणजे एकही पैसा न घेता आम्ही त्यांना ट्रीटमेंट देतो. हे ह्या सिम्स हॉस्पिटलच्या डायरेक्टरचं कौतुकास्पद काम आहे आणि मी त्याच्यामधला एक भाग आहे, याचा मला अभिमान आहे. सिम्स हॉस्पिटल व सिम्स यशोदन या ठिकाणी रुग्णावर योग्य उपचार होत असून महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी योजनेतून मोफत सेवा व उपचार करण्याचे काम रुग्णावर सुरू झाले असल्याचे सांगून सिटी स्कॅन सेंटरची देखील सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सिम्स हॉस्पिटलमध्ये कायम तत्पर व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम रुग्णांवर योग्य तो इलाज माफक दरात सेवाभाव म्हणून केला जात असल्याचे डॉक्टर विलास बच्चाव यांनी यावेळी सांगितले. तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची सेवा आपण देऊ शकलो त्याचं सर्व श्रेय या सिम्सच्या टीमला जातं, आमच्या फिजिशियनला जातं, आमच्या आरएमओला जातं, आमच्या टीचरला जातं. आणि त्याचबरोबर या एवढ्या याच्यामध्ये स्वतःचा नातेवाईक आई बाप भाऊ बहीण जवळ जात नव्हते, त्या काळामध्ये आमचे डॉक्टर संदेश निकम, डॉक्टर तुषार वाघ हे मात्र त्या ठिकाणी आपली जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी त्यांनी नातेवाईकांची काळजी घेतली. घरच्या लोकांच्या ऐवजी तेच त्यांच्या कुटुंबाचा आधार म्हणून या ठिकाणी काम केलं. अशा गोष्टी दुर्मिळ असतात, परंतु ते महामार्गाचं संकट टळलं, आपण त्याच्यातून बाहेर पडलो, त्याच्यानंतर पुन्हा हे हॉस्पिटल नियमितपणे त्या रुग्णासाठी सज्ज या ठिकाणी झालेलं आहे. अत्यंत गरीब रुग्णांसाठी सुद्धा त्या ठिकाणी सेवा देता यावी म्हणून यशोदन सिम्स डॉक्टर जगताप सरांचं त्या ठिकाणी आपण बघतो आहोत त्यांच्या सगळ्यांच्या सहकाराने. आणि त्याच्यामध्ये महात्मा फुले अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या काही गोष्टी आहेत त्यांना मोफत सेवा देण्याचं काम त्या ठिकाणी होतं आहे. जिल्ह्यामध्ये किंवा मालेगाव नाशिक ग्रामीणमध्ये एवढी दर्जेदार सेवा आपण देतो आहोत याचा फार अभिमान आपल्याला सगळ्यांनाच आहे. या सगळ्यांचा जर का हिशोब केला तर कुठलाही आर्थिक नफा त्या 3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये डॉक्टर लोकांना झाला नाही, परंतु रुग्णांची सेवा खूप चांगल्या पद्धतीने देता आली याचा आनंद आपल्याला आहे. या ठिकाणी लॅबोरेटरीचं काम चांगलं आहे, एक्सरेचं काम चांगलं आहे, लवकरच
या महिने अखेर आपण सोनोग्राफीची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून देऊ. अजून सिटी स्कॅनची पण सेवा या ठिकाणी आपली सुरू झालेली आहे. मला वाटतं सगळ्या सोयींनी परिपूर्ण असं एक दालन सिम्स फक्त सेवेचा वसा घेतलेलं दालन. पैशांच्या मोहात बळी न पडता रुग्णांना खऱ्या अर्थाने मदत करणारं असं हे हॉस्पिटल आपल्या सगळ्यांच्या कृपेने आज 3 वर्ष पूर्ण करत आहे याचा आनंद आपल्याला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार शशिकांत कापडणीस यांनी केले, तर कार्यक्रमास उपस्थित डॉक्टर, पत्रकार, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आभार सिम्स हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर सचिन देवरे यांनी मानले. आज 3 वर्ष सिम्स हॉस्पिटलला पूर्ण झालेले, 4थ्या वर्षात पदार्पण करतोय आहे. सर्व मान्यवरांनी माहिती दिलेलीच आहे, जास्त वेळ न घेता फक्त मी एकच सांगू इच्छितो की गेल्या 3 वर्षात प्रत्येक वर्षी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपण एक एक पाऊल पुढे जात प्रगतीपथावर वैद्यकीय सेवा जी आहे बागलांची ती नेत आहोत. प्रत्येक वर्षी आपल्या ज्या सेवा आहेत त्या विस्तारित केलेल्या आहेत. पहिल्या वर्षी जसं हॉस्पिटल चालू झालं त्यानंतर लगेच कोरोना झाला, त्या काळात आपण कशा सुविधा दिल्या ह्या सर्वांनी बघितलेल्याच आहेत. मला सांगायला अभिमान वाटतो की मी पूर्ण नाशिक जिल्ह्याचे जेवढे काही हॉस्पिटल्स आहे त्या हॉस्पिटल्सच्या ओनर्सची असोसिएशन आहे त्याचा सेक्रेटरी आहे. पण जेव्हा माझी स्वतःची मावशी जिचा स्कोर 25 होता, मगाशी कोणीतरी 21 स्कोर सांगितला, तिचा 25 म्हणजे पूर्ण लंग डॅमेज होते, तिला ह्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून आपल्या पूर्ण टीमने सिंग सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे मेहनत घेऊन उपचार केला आणि ती आज ठणठणीत आहे, चांगली होऊन गेली. माझी स्वतःची आई जिचा स्कोर 18 होता, डायबिटीज, ब्लड प्रेशर सर्व काही गोष्टी होत्या, मालेगावातून त्यांना अशोकाला जायला सांगितलं, पण स्वतःच्या हॉस्पिटलवरच विश्वास ठेवून मी तिला इथेच ॲडमिट केलं आणि ती सुद्धा चांगली इथेच पूर्णपणे बरी झाली. सिंग सरांनी त्यावेळी पूर्ण मेहनत घेतली, आपल्या पूर्ण सिंग्स हॉस्पिटलने चांगली मेहनत घेतली. गेल्या 3 वर्षात आपण कोविडनंतर राजीव गांधी योजना आणि सर्व प्रकारच्या मेडिक्लेम सुविधा ह्या सटाणामध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जगताप सरांनी जी आपल्याला मदत केली त्यामुळे आपण सिम्स यशोदर इथे राजीव गांधी योजना सुरू करून महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत सर्व मोफत उपचार तिथे सुरू केलेले आहेत. आणि आता त्याचं पुढचं पाऊल म्हणजे एक सिटी स्कॅन, मल्टीस्लाईस सिटी स्कॅनसुद्धा प्रयाग नावाने तिथे सुरू केलेला आहे. त्या व्यतिरिक्त 8 लहान मुलांचे अति NICU आपण सुरू केलेलं आहे. 9 जात पालकांचे भाईकर सर तिथे उत्कृष्ट सेवा देत आहेत. सांगायला अभिमान वाटतो की अनेक वेळा 8-8 बेड आपले फुल असतात, आपल्या ह्या पूर्ण बागलान आणि पश्चिम बागलांचे रुग्ण पूर्णपणे फ्री सेवा आपण तिथे त्यांना देतो आहोत NICUची. त्याचप्रकारे 2,500 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया आपल्या दोघं हॉस्पिटल मिळून पूर्ण झालेल्या आहेत. एकट्या राठोड सरांनी 999 शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत कालपर्यंत. तर हे खरोखर अभिमानास्पद आहे की वेगवेगळ्या न्यूरो सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट, आता इथे आपले कॅमेरामॅन उभे यांचं खुब्याचं रिप्लेसमेंट इथेच झालेलं आहे, ते सुद्धा आपल्यासमोर व्यवस्थित उभे आहेत. तर अशा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ज्या सटाने तरी झालेल्याच नव्हत्या त्या आपण इथे घडवून आणलेल्या आहेत. तर ह्या सुविधा अजूनही जसं बापू मगाशी म्हटलं की आमची निश्चितच इच्छा आहे, तेवढी एकच गोष्ट राहिली की त्यातल्या बापल्याकडे नाही आहे ह्या पूर्ण सटाना आणि आपल्या बागलान भागात, तर त्यातल्या बाणायला आनंदच होईल. अजून आपल्या सेवा आपण एक्सपांड करू. मगाशी आमच्या काही स्टाफचं इथे ज्यांनी काही चांगलं काम केलं त्यांचा सत्कार करण्यात आला, पण हे सर्व टीम वर्क आहे. म्हणजे सर्व स्टाफ अतिशय सर्व एकत्र एका फॅमिलीसारखे राहतात, सर्व खूप छान काम करतात आणि त्यामुळेच या सर्व गोष्टी इथे करणं शक्य आहे. आणि ही वैद्यकीय सेवा विस्तारित करण्यात या सर्वांचाच मोलाचा वाटा आहे. पूर्ण 24 तास हे लोक इथे उभे असतात. प्रत्येक डिपार्टमेंट महत्त्वाचं आहे. शिबिराला सुरुवात करू. शिबिरात जे काही रुग्ण आलेले आहेत त्यांना निश्चितच याचा फायदा होईल आणि याचा मला वाटतं 100च्या वरती आता रजिस्ट्रेशन झालेले आहेत आपले. तर टप्प्याटप्प्यात ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया लागणार आहेत त्या सर्वांच्या शस्त्रक्रिया करण्यात येतील. सर्वांना आज नंबर देण्यात येईल आणि त्यांना निश्चितच अतिशय वाजवी दरात, अतिशय नगण्य किमतीत त्यांचे सर्व वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहे. Nice. 500cc. Top speed. 320. Office to home. 20 minutes. I'm coming.
Zeal Raincoats, office to home, non-stop. Zeal Raincoats, बारिश के लिए रुकना never.